हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत शाही अंडा बिर्याणी. त्यासाठी इथे मी दोन अंडी सोलून घेऊन अशी कॉर्नफ्लॉवरमध्ये तळून घेतलेली आहेत. आपण घेणार आहोत दोन अंडी, एक कांदा, आलं लसूण पेस्ट, काजू, टोमॅटो, कोथिंबीर व दोन मिरच्या. इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये अंडी अशी मिक्स करून ती तव्यावर ते तूप टाकून अशा प्रकारे तळून घेतलेली आहेत. त्यावर वरून थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकायचं आहे. अशी सगळी दोन्ही अंडी करून घ्यायची आहेत. एक कुकर तापायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, कांदा टाकला, तूप टाकलेलं आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. चांगलं तळून घ्यायचं आहे. गोल्डन कलर आला की मग आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडे मसाले देखील यामध्ये घेऊ शकता. मी इथे गरम मसाला वापरणार आहे. काजू टाकलेले आहेत, काजू चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हळद टाकली, गरम मसाला टाकलेला आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. धुवून घेतलेले तांदूळ 1 वाटी मी यामध्ये टाकलेले आहेत. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. तुमच्या भाताला, तांदळाला जसं पाणी लागतं तसं आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ देखील आपण यात टाकणार आहोत. व नंतर तुमच्याकडे खडे मसाले जर असतील तर तुम्ही दुसऱ्या चमच्यामध्ये ते थोडेसे गरम करून यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. पण शक्यतो जास्त उन्हाळ्यामध्ये खडे मसाले वापरू नये. अशा प्रकारे आपले भात उकळायला लागलेला आहे. तांदूळ पाणी उकळायला लागलेलं आहे. आता आपण यामध्ये फ्राय केलेली अंडी घेणार आहोत. ती यामध्ये वरून अशी ठेवणार आहोत. निम्मे तांदूळ आपले शिजलेले आहेत, त्यामुळे फक्त आता आपण याची एकच शिट्टी करून घेणार आहोत. असे वरून ठेवून देणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने ही बिर्याणी लगेच तयार होते. याची एक शिट्टी करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला भात झालेला आहे. कोशिंबीरसोबत सर्व करायचा.